सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-22-32. नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने नांदेड जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. सर्व विभागास समन्वय साधून पूरग्रस्त भागांसाठी सर्व विभाग सरसावले आहेत आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जनतेला आवाहन केले की आपण आपली स्वतःची काळजी घ्यावी आणि स्वतःला सुरक्षित ठेवावं. नमस्कार. आपण बघतोय की आज नांदेड जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे त्या अनुषंगानं सगळीकडे प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. महसूल विभाग, पोलीस विभाग, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतरही जे निगडीत शासकीय विभाग आहेत सगळ्यांचे अधिकारी कर्मचारी हे वॉरफुटिंगवरती या आपत्ती व्यवस्थापनाच्या आणि मदत कार्याच्या कामामध्ये सद्यस्थितीमध्ये आपली आपली सेवा बजावत आहेत. मात्र असं असलं तरी माझं सर्व नांदेड जिल्ह्यातल्या नागरिकांना एक आवाहन राहील की आपण स्वतःची काळजी घेणे आणि कुठलीही जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीनं स्वतःला सुरक्षित ठेवणे हे सर्वात जास्त महत्वाचं या क्षणी आहे. कुठेही धाडस करून पूल ज्या ठिकाणी असेल तिथे जर पाणी वाहत असेल तर त्याच्यावरनं प्रवास करणं, त्या ठिकाणी गाड्या टाकणं किंवा अनावश्यक बाहेर गर्दी करून एखादी घटना बघण्यासाठी जाणं हे प्रकार आपण प्रकर्षानं टाळायला हवेत. सकाळी अशाच पद्धतीचं एक धाडस करताना एक युवक वाहून गेलेला आहे आणि ती कधी न भरून येणारी क्षती या कुटुंबासाठी आपल्या जिल्ह्यासाठी झालेली आहे. ही क्षती इतर कुणाच्याही कुटुंबात होऊ नये यासाठी प्रशासनाला सहकार्य आपण करावं या दृष्टीनं मी आज आपल्याला हे आवाहन करत आहे. त्यामुळे मी पुनरुच्चार करतो की कुठल्याही प्रकारे पाणी वाहत असलेल्या पुलावरनं गाड्या टाकणे किंवा गर्दी करून एखाद्या ठिकाणी एखादा धबधबा बघायला किंवा एखाद्या ठिकाणी पाणी साचलेलं बघायला जाऊ नये अशा प्रकारे आपण स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. कुठल्याही ठिकाणी जर एखादी आपल्याला बाब निदर्शनास आली असं वाटतंय की ज्या ठिकाणी प्रशासनाची मदत आवश्यक आहे तर आपण मी सांगतो त्या क्रमांकावरती संपर्क करू शकता. 024-62-23-50-77. पुन्हा एकदा सांगतो 024-62-23-50-77 हा आपला नांदेड जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षाचा नंबर आहे. इमर्जन्सी 112 नंबर आहे त्यावर सुद्धा आपण माहिती दिली तर त्या अनुषंगानं पुढील मदत कार्य आणि बचाव कार्य सुरू करते. धन्यवाद. मजहर शेख, C24 तास, नांदेड. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.